महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात बातमी आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची बैठक झालेली आहे. शिवसेनेला 18 जागा हव्यात तर राष्ट्रवादीला 12 जागा हव्यात. त्यामुळे आता महायुतीचा हा जागा वाटपाचा तिढा सुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत बैठकासुद्धा झालेल्या आहेत. भाजपाची जी पहिली यादी आली त्यामध्ये महाराष्ट्रातून एकही उमेदवाराचं नाव घोषित करण्यात आलेलं नाही. कारण महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही असं बोललं जाऊ लागलं होतं. मात्र आता महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शहा यांची बैठक झाली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत. शुभम, या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अमित शहाची भेट घेतलेली आहे. महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा आता सुटताना दिसतोय का, काय समीकरण बनतंय? अगदी श्रेयस, बघायला गेलं तर एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा जे आहेत महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सभा होती. तिकडनं ते मुंबईच्या दिशेसाठी रवाना झालेले आहेत आणि आता तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर आहे, बैठक बोलवलेली आहे. पुढच्या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये सर्व नेते इथे पोहोचणार आहेत. स्वतः अमित शहा सुद्धा इथे या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. नेमकी ही चर्चा किती वेळ चालते आणि या बैठकीमध्ये कुठला फॉर्म्युला ठरतो आणि तो किती समोर लवकर जाहीर होतो हे सुद्धा बघावं लागेल. एक अशी सुद्धा माहिती मिळत आहे की 30 जागांवर भाजप जी आहे इच्छुक आहे. 30 सीट जे आहेत त्या भारतीय जनता पक्षाला हव्या आहेत आणि उरलेल्या ज्या आहेत त्या मित्र पक्षांना देणार. पण तातडीची बैठक जी आहे सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बोलवण्यासाठी. या निमित्तानं महत्वाचा प्रश्न म्हणजे हा आहे की बा जे दावेदारी दावे प्रतिदावे पक्षांकडून केले जातात वेगवेगळ्या, त्या संदर्भात काय या तिढा सुटणार का? कारण शिवसेनेला 18 जागा हव्यात, राष्ट्रवादीला 12 जागा हव्यात, तर तो तिढा सुटणार का? कारण जी दावेदारी केली जाते त्या संदर्भातली चर्चा होणं आणि तो तिढा सुटणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर, दावे जे आहेत प्रत्येक ठिकाणावरनं होत आहेत, सगळ्या मतदारसंघांबद्दल होत आहेत. पण केंद्र जे ठरवेल म्हणजे दिल्लीतनं जे फॉर्म्युला ठरेल तोच होणार आणि दिल्लीतूनच अमित शहा जे आहेत ते आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत ही बैठक होत आहे आणि लवकरच आचारसंहिता सुद्धा लागू होणार आहे पुढच्या 10 ते 15 दिवसात. त्यामुळे लवकरच जागा निश्चिती करायची आहे आणि दुसरी जी यादी असणार आहे भारतीय जनता पक्षाची ती सुद्धा जाहीर होणार आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांची काही उमेदवारांची जी आहेत नावी येणार आहेत. त्या अनुषंगाने आत्ताची बैठक बोलवण्यात आली आहे. जी, येत्या काळामध्ये या संदर्भातला तिढा सुटतो का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.